रिवन नॉनेक्स कैटेगरी इज द एंटी रुमैटिक ड्रग्स. ओके सो एंटी रुमैटिक जे ड्रग्स हैं अंडर दिस देर आर टू ड्रग्स टोटल गुगुळ एंड दी कोलचिकम. ये दोन ड्रग अपन ये स्टडी करना है. सो द बेसिकली द ड्रग्स यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द रुमैटिजम इज कॉल्ड एज अ एंटी रुमैटिक ड्रग. ओके सो वॉट इज द एक्चुअली रुमैटिजम. ओके सो रुमैटिजम इज कैरेक्टराइज बाय रुमैटिजम मे बेसिकली क्या होता है देर इज इन्क्रीज द लेवल ऑफ द यूरिक एसिड इन द ब्लड. ब्लड मे क्या होता है यूरिक एसिड की लेवल इन्क्रीज होते रिकरंट अटैक्स ऑफ द इन्फ्लामेशन ऑफ जॉइंट. जॉइंट जो है तेज सूज ये इन्फ्लामेशन होते ड्यू टू डिपोजिशन ऑफ द मोनोसोडियम यूरेट क्रिस्टल इन द कार्टिलेज एंड द टेंडॉन्स. ओके सो जे जॉइंट ज्या ठिकाणी कार्टिलेज असतात आणि जे टेंडॉन मसल्स असतात तिथे काय होतं हे जे युरिक ॲसिड इन्क्रीज झालेलं आहे ब्लडमध्ये त्याचे काय होतात क्रिस्टल्स तयार होतात आणि ते तिथे प्रेसिपिटेट होतात किंवा जमा होतात मोनोसोडियम युरेट याचे क्रिस्टल तिथे जमा होतात आणि त्याच्यामुळे काय होतं इन्फ्लामेशन होतं जॉईंट्सचं म्हणजे जॉईंट्सनं सूज येते आणि त्याच्यामुळे जे पेन होतं. ओके दॅट इज कॉल्ड ॲज द रुमॅटिक. सो द ड्रग्स विच आर यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ अ रुमॅटिझम इज कॉल्ड ॲज अ अँटी रुमॅटिक ड्रग. सो फर्स्ट वन इज द गुगुळ. ओके सो इट इज द इट हॅव अ सिनॉनिम दॅट इज द इंडियन डेलियम ट्री सेंटेड डेलियम अँड द गम गुगुळ. ओके याला इंडियन डेलियन ट्री सेंटेड डेलियम और द गम गुगुळ असं सुद्धा बोललं जातं. अगेन द सेम थिंग वी आर युझिंग हियर द अनऑर्गनाइज ड्रग. ओके सो ओलिओ गम रेझिन फ्रॉम द बार्क ऑफ द कॉमेफोरा मुकुल. ओके सो हे याच्यामध्ये काय केलं जातं ओलिओ गम रेझिन यूज केलं जातं. ओके म्हणजे काय वोलाटाईल ऑइल प्लस गम प्लस रेझिन याचं कॉम्बिनेशन असतं जे याच्यापासून मिळतं आपल्याला कॉमिफोरा मुकुल. ओके फॅमिली इज द बुरसेरॅसी. फॅमिली इज द बुरसेरॅसी. जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इंडिया अरेबिया बांगलादेश अँड दी पाकिस्तान. ओके सो दिस इज अबाउट दी गुगुळ. ओके विच इज नोन ॲज अ और इट्स इट हॅव अ सिनॉनिम इंडियन डेलियम बी इज सायलेंट हियर सेंटेड डेलियम अँड दी गम गुगुळ. ओके सो इट इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अ ओलिओ गम रेझिन फ्रॉम द बार्क ऑफ कॉमिफोरा मुकुल. फॅमिली इज दी बुरसेरॅसी. नेक्स्ट इज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. सो इट ऑकर वर्मिक्युलर राउंडेड मासेस ऑर दी टीयर्स ॲज आय हॅव टेल यू दॅट इज द दीज आर द अनऑर्गनाइज क्रूड ड्रग्स. सो मासेसमध्ये हे जसं हिंग जसं असतं असं फॉल्टेड त्या तशा टाईपमध्ये हे मासेसमध्ये किंवा खड्यांमध्ये अवेलेबल असतं. नियरली ट्रान्सपरंट मॉइस्ट अँड व्हिसिड असतं. मॉइस्ट असतं आणि व्हिसिड असतं. अँड वेन फ्रेश बर्न इन फायर अँड मेल्ट इन सन. ड्राय करण्याच्या आधी फ्रेश जेव्हा असतं तेव्हा ते काय होतं फायरमध्ये बर्न होऊ शकतं किंवा सनमुळे मेल्ट होऊ शकतं. ओके केमिकल कन्स्टंट. सो अगेन ऑब्विसली आपण त्याच्या बायोलॉजिकल सोर्समध्ये इट इज बेसिकली कंटेन द ओलिओ गम रेझिन. रेझिन इज अबाउट 58% विच कंटेन द स्टेरॉइड्स विच स्टेरॉइड गुगुळ स्टेरॉल 1, 2, 3. ओके सो रेझिनमध्ये बेसिकली स्टेरॉल्स असतं आणि त्याच्यामध्ये स्टेरॉल कोणते कोणते असतात ग्लुकोस्टेरॉल 1, 2, 3 अँड सॉरी गुगुळ स्टेरॉल 1, 2, 3 अँड गुगुळ स्टेरोन्स झेड अँड ई. ओके सो गममध्ये काय असतं पॅन्टाझॉन पॅन्टाझोस अँड द फर्फ्युरल. दीज आर द केमिकल कन्स्टिट्युएंट ऑफ दी गुगुळ. नेक्स्ट वन इज द यूजेस ऑफ दी गुगुळ. सो गुगुळ हॅविंग द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज. सो इट इज यूज इन ऑस्टिओआर्थरायटिस फ्रोझन शोल्डर्स म्हणजे अखडलेले खांदे सायटिका जे नर्व पेन असतं ते अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे जर प्लाक झाला असेल तर इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस डेंटल इन्फेक्शन या सगळ्या डिसिजेसमध्ये गुगुळ जे आहे ते यूज केलं जाऊ शकतं. ओके अँड नेक्स्ट वन इज द सिग्निफिकंट इट हॅव अ सिग्निफिकंट युजेस ॲज अ अँटी इन्फ्लामेटरी डायुरेटिक अँटी हायपरटेन्सिव्ह अँटी रुमॅटिक स्टोमॅचिक म्हणजे भूकवाढीची औषधे हायपोकोलेस्टेस्ट्रेमिक म्हणजे कोलेस्टेरॉलची लेवल कमी करणारं हायपोलिपिडेमिक अगेन द सेम अँड द अँटी फर्टिलिटी ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय केलं जातं गुगुळ यूज केलं जातं. ओके सो इट इज अगेन द अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. नेक्स्ट वन अँड द लास्ट वन इज द कोलचिकम. ओके सो सिनॉनिम इज द मिडो सॅफ्रॉन सीड और दी वाइल्ड सॅफ्रॉन और दी ऑटम क्रॉकस. ओके सो मिडो सॅफ्रॉन सीड
वाइल्ड सॅफ्रॉन ऑर द ऑटम क्रोकस इज द सिनोनिम. सो दीज आर द ड्राई ड्राइव सीड्स एंड द कॉम्स ऑफ द प्लांट कुलचिकम ऑटमनेल. ओके, सो सीड किंवा कॉम्स म्हणजे जे अंडर ग्राउंड येतात ते त्या प्लांटला असे गाठी गाठी टाईप असतात. ओके, सो दीज आर दी कॉम्स. ओके, ड्राई ड्राईप सीड्स अँड दी कॉम्स ऑफ दी प्लांट कोल्चिकम ऑटम नेल अँड फॅमिली इज दी लिलियासी. ओके, सो इट इज मेजरली ऑब्झर्व इन अ युरोपियन कंट्रीज सच एज दी ॲज वेल ॲज इन इंडिया. इट इज फाउंड इन अ वेस्ट हिमालया अँड द कश्मीर रिजन. ओके, आपण याच्या नावातच बघितलं वाईल्ड सॅफ्रॉन हे त्याचं एक सिनोनिम आहे. ओके, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आपण आता फक्त सीडचे इथं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बघूयात. सो इट इज अबाउट 2 to 3 millimeters इन अ डायमीटर. टेस्ट इज बिटर अँड ॲक्रिड. ओडर इट डज नॉट हॅव पर्टिक्युलर ओडर. व्हेरी हार्ड अँड हॅव अ रॅडिश ब्राऊन टेस्ट. देन हॅव अ प्रोजेक्शन ॲट द हायलम अँड डेव्हलप दी स्ट्रॉफियल्स. ओके, सो दिस इज अबाउट दी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. सो नो नीड टू गो इन टू डीप. केमिकल कंस्टिट्युएंट आर दी ऑब्विसली इम्पॉर्टंट. सो इट कंटेन द अमिनो अल्कलॉइड्स. मेजरली इट कंटेन दी अमिनो अल्कलॉइड्स. सो विच अमिनो अल्कलॉइड्स? कोल्चिसिन, कोल्चिसिन, देन डेमेकोल्सिन अँड द कोल्चिकोरेझिन. ओके, कोल्चिसिन, कोल्चिसिन फक्त डेफिनेशनमध्ये त्याच्या किंवा चोल्चिसिन वी कॅन से अँड दी देन दी डेमेक्लोसिन अँड दी कोल्चिकोरेझिन. ओके, सो दीज आर द अमिनो अल्कलॉइड्स. देन अल्कलॉइड, द अल्कलॉइड अल्सो कंटेन द ट्रोपोलोन ऑर द सायक्लोहेप्टाट्रायन ऑल वन रिंग स्ट्रक्चर. ओके, जे तुम्हाला याच्यातले इझी वाटतात, आय थिंक दीज आर द इझी नेम्स. सो यू कॅन गो फॉर दिस. देन सीड कंटेन द 0.8% ऑफ द कोल्चिसिन. कॉम्स कंटेन द 0.6% ऑफ द कोल्चिसिन. देन ऑन एक्सपोजर टू यू वी कोल्चिसिन चेंजेस टू द ल्युमिकोल्चिसिन. ओके, सो जस्ट यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन दिस वन. सो दीज आर द बेसिक अँड द मेन इम्पॉर्टंट केमिकल कन्स्टुएंट ऑफ द क्रूड ड्रग. नेक्स्ट वन इज द यूजेस. सो स्पेसिफिक फॉर द ट्रीटमेंट ऑफ द गाउट अँड द रुमॅटिझम. ओके, सो दीज आर, गाउट इज ऑल्सो अ जॉईंट डिसऑर्डर. ओके, सो गाउट आणि रुमॅटिझममध्ये हे मेजरली यूज केले जातात. देन डेमेकोल्चिसिन इज इफेक्टिव अगेन्स्ट द एपिडर्मल कॅन्सर अँड द मायलॉइड ल्युकेमिया. देन कोल्चिसिन यूज टू इंड्यूस द पॉलीप्लॉइडी. यूज इन अ हॉर्टिकल्चर अँड कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट. ओके, हॉर्टिकल्चरमध्ये किंवा मेडिसिनल प्लांटच्या कल्टिवेशनसाठी, गाउटसाठी किंवा रुमॅटिझममध्ये हे मेजरली यूज केले जातात. दिस इज अबाउट द अँटी रुमॅटिक ड्रग अंडर विच वी हॅव सीन दी टू ड्रग्स विच इज नथिंग बट दी गुगुळ अँड दी कोल्चिकम. ओके, सो हियर वी हॅव कम्प्लीट दी अँटी रुमॅटिक प्रॉपर्टी ऑर द कॅटेगरी ॲज वेल. ओके, थँक्यू.